शौर्य त्याग बलिदान आणि देशभक्तीच्या सत्यकथा ऐकल्या की कंठ दाटून येतो आणि टपोरा अश्रू ओघळतो अभिमानाचा. नियतीच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या कोणा निष्पापाचं दुःख पाहून कंठ दाटून येतो आणि टपोरा अश्रू ओघळतो संवेदनशीलतेचा. कोणा लहानग्याचं गोंडस हसू पाहून, कोणा माऊलीचं निस्वार्थ प्रेम पाहून आणि आजीच्या चेहऱ्यावरची अवीट माया पाहून कंठ दाटून येतो आणि टपोरा अश्रू ओघळतो वात्सल्याचा. कोणाला तरी संकटात पाहून कोणा निष्काम कर्मयोगाचे हात चटकन मदतीला येतात, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता. त्याची निस्वार्थता पाहून एक टपोरा अश्रू ओघळतो माणुसकीचा. तिच्या डोळ्यात केवळ त्याची काळजी आणि निस्वार्थ प्रेम दिसत. जन्मजन्मांतरीच्या ऋणानुबंधांची साक्ष देणारे तिचे आर्त भाव सांगणारा एक टपोरा अश्रू ओघळतो प्रेमाचा. असे अश्रू वेगवेगळे भाव व्यक्त करणारे, वेगवेगळ्या गोष्टी सांगू पाहणारे, या अश्रूंची भाषा असते का? खरच अश्रूंची भाषा असते का? खरच अश्रूंची भाषा असते का? काही व्यक्ती किंवा घटना आपल्याला खूप भावनाविवश करून जातात. आपल्याला कळतच नाही व्यक्त कसं व्हायचं. कोणी मनातलं बोलून मोकळं होतं, कोणी कविता करतं, तर कोणी मोकळेपणानं रडतं. मोकळेपणाने रडण्यात काही कमीपणा नसतो बरं का? आपल्याला वाटतं हा मोकळेपणाने रडतोय म्हणजे हा कमजोरच असावा, असं काही नसतं. अश्रूंची भाषा असते. अश्रूंची भाषा असते. अश्रूंची भाषा असते मनाचे कोपरे उलगडणारी. मेघांची माळ असते. मेघांची माळ असते निरभ्र आकाश भरविणारी. आयुष्य नावाची वाट असते. आयुष्य नावाची वाट असते निरंतर चालण्यास लावणारी. वाटेत मृगजळ असतात काही. वाटेत मृगजळ असतात काही खूप खूप छळणारी. अश्रूंची भाषा असते. अश्रूंची भाषा असते मनाचे कोपरे उलगडणारी. हळवी मने असतात काही. हळवी मने असतात काही या भाषेत पारंगत होणारी. खरंच अश्रू आपल्याशी काही बोलू पाहत असतात, आपल्याला काही सांगू पाहत असतात, आपले भाव व्यक्त करत असतात. हे अश्रू कधी अभिमानाचे असतात, कधी संवेदनशीलतेचे असतात, कधी माणुसकीचे असतात, कधी उत्कट गहिऱ्या अशा प्रेमाचे असतात, कधी विरहाचे असतात. किती काही सांगू पाहतात हे अश्रू आपल्याला. या अश्रूंची वेगळीच भाषा असते. या अश्रूंची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद.